काय ओळख करून द्याल तुमची? पार्वतीबाई माझी डामसी, माझी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, निवडणुकीला सुद्धा मिळवली होती. आज जवळजवळ 25 वर्ष झालं मी या रिंगणात आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून जवळजवळ 20 वर्ष काम केलं आणि 5 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. माझ्या कारकिर्दीमध्ये मी राष्ट्रवादीमध्ये जवळजवळ काहीतरी 25-30 वर्ष मी काम केलेलं आहे. ज्या वेळेत राष्ट्रवादी पक्ष उभा केला त्याच्या आधीपासून मी शरद आपल्या यांच्या शरद पवारच्या पक्षामध्ये होते. त्याच्यापासून आजपर्यंत एवढं काम मी एकही आमदाराकडून केलेलं पाहिलं नव्हतं. दादांनी एवढी कामं केलेली आहेत, मी एवढी अभिमानाने सांगू शकते का, दादांसारखा आमदार या तालुक्यात अजूनपर्यंत झालेला नाही. आणि दादाची कामं जुन्नर तालुक्यात एवढी चांगली कामं आहेत तर असं अशी कामं कुठंच झाली नाही. जवळजवळ 10 ते 15 वर्ष बँकेसाहेबसुद्धा आमदार होते, पण त्यांच्यासुद्धा कारकिर्दीमध्ये एवढी कामं कधी झालेली मी पाहिली नाही. आज जुन्नर तालुका आणि जुन्नर शहरसुद्धा एवढं त्यांनी सुधारवलंय, भरपूर सुधारवलंय. आणि आमच्या इंगळून गावामध्ये मी दादांना एकच शब्द टाकला, आम्ही आमची सरपंच बाई आणि आम्ही इथं आमच्या इथं पुलापर्यंत आणि मुक्ताबाईपासून पुलापर्यंत रस्ता एकदम डेंजर होता, तर याचं डांबरीकरणाचं काम व्हायचं. दादांना आम्ही सांगितलं, दादा आम्हाला सिमेंट काँक्रीटचा रस्ता पाहिजे. दादांनी आमचा शब्द ऐकला आणि सिमेंट काँक्रीटचा रस्ता आम्हाला दिला. तिथून पुढं दादांना आम्ही सांगितलं, जवळजवळ आम्ही कितीतरी वर्ष 20 ते 25 वर्ष आम्ही भिवाडे धरणाचा जो आमचं काम होतं, बँकेसाहेबांना सांगितलं, स्वतः आम्ही आमदारसुद्धा तिथं नेलं, पण ते आमचं धरणाचं काम मार्गी लागलं नाही. दादांना एक शब्द टाकला, दादांनी लगेच त्या कामाला सुरुवात केली. ते म्हणले, मी नाही सरकारच्या योजनेतून तरी मी माझ्या खिशातून, पण सरपंच बाई तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं चांगलं काम केलं. त्याच्यावर सभा मंडप आम्हाला आढळरावने दिला. आम्ही दादांना सांगितलं, दादा आम्हाला इथं अर्धा आमचा सभा मंडप राहिला आहे, आमचा अर्धा सभा मंडप तुम्ही आम्हाला करून द्या. दादांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून आम्हाला देव सभा मंडप त्यांनी पूर्ण करून दिला. एवढी कामं जर असा माणूस जर करीत असेल तर याच्या पाठीमागं 100% जनतेने राहिलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी तर काय नाही. बस आजी मला सांगा की राजकारणात एवढा मोठा तुमचा अनुभव आहे, आज राजकारणात महिला येत आहेत, पण नेमकं त्यांना राजकारणात पुढे जात असताना काय मोलाचा सल्ला तुम्ही द्याल एक महिला राजकारणी म्हणून? महिलांना मी एवढाच सल्ला देऊ इच्छिते की महिलांनी शरद आदा सोनवणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावा आणि आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दादांपर्यंत न्यावा. दादांना किस सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि तालुक्याचं जरी गावचं जरी काम नेलं आणि स्वतःचं वैयक्तिक जरी काम नेलं तरी पण दादा केल्याशिवाय राहणार नाही. आज मी गरीब एक सामान्य स्त्री असून माझ्या पती पाठीमागं म्हणून निधन झालं त्यांचं. एक आमदार एखाद्या सामान्य माणसाच्या घरी दसकऱ्याला जातोय असं कधीच नव्हतं झालं, पण दादा माझ्या पतीच्या दसकऱ्यासाठी इथं माझ्या घरी येऊन गेले. दादा कुठेही जरी भेटले तरी हाताला हात मिळवल्याशिवाय दादा राहते नाहीत. एखाद्या सर्वसामान्य स्त्रीच्या जर हाताला हात दादा एवढ्या प्रेमाने जर मिळत असेल तर यालाच माणूस म्हणावा, बस एवढंच, असाच माणूस मिळावा. एवढा सगळा हा माणूस पळतोय. आज राजकारणात खूप महत्वाकांक्षा लोकांची वाढली आहे, अनेक युवक तरुण अनेक महिलांना राजकारणात सरपंच जरी झाला तरी त्याला असं वाटतं की मला आता आमदार व्हायचंय, पण शरद सोनवणे हे आमदार होण्यासाठी त्यांची काय मेहनत तुम्ही जवळून पाहिली? त्यांची जवळून मेहनत पाहिजे अशी का ते स्वतः जातीने उभं राहून स्वतः काम करीत होते, कार्यकर्त्यांवर न सांगता स्वतः उभं राहून हजर जातीने काम करत होते. आता पाठीमागे इथं आमच्या आदिवासी भागामध्ये एक वीज पडली, एक म्हातारा माणूस होता, दादा स्वतः जाऊन तिथं स्वतः जाऊन भेटले आणि जे त्यांची विचारपूस करून दादांनी केली एवढंच आम्हाला समाधान आहे. आदिवासी भागामध्ये दादा येतात आणि आमची चौकशी करतात एवढंच समाधान आहे आम्हाला. राजकारणामध्ये बऱ्याच वेळा चिखलफेक होते, गावाचं राजकारण असेल ते जसजसं मोठं होत जातं, झेडपी असेल आमदारकी असेल खूप मोठ्या प्रमाणावरती आरोप प्रत्यारोप होतात, पण या सगळ्या गोष्टींना न जुमानता आज हा माणूस सगळीकडे पळतोय. हे काम एक उत्तम पुरुष करू शकेल की उत्तम महिला करू शकेल? एक आमदार म्हणून जुन्नर तालुक्याला एवढी धावपळ करणारी एक महिला असायला पाहिजे की पुरुष असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मताने तरी पुरुष असायला पाहिजे.
कारण दादांचं काम चांगलं आहे, दादांच्या ओळखी चांगल्या आहेत, दादांची मेहनत सुद्धा चांगली. त्याच्यासाठी महिला जरी असली तरी महिलाचा मला अभिमान आहे. मी एक महिलाच आहे. आज आशाताई भुसके या एक पक्षामध्ये होत्या, पण त्यांना अपयशाने त्या दोन वेळा निवडून नाही आल्या. त्याच्या दादा उतरले आणि ताई सुद्धा आता उभ्या राहणार होती हे पण मला माहिती. तर माझ्या एक मनाने दादाच्या विषयी नाही पण ताईंच्या विषयी सुद्धा माझं मन होतं की एक महिला म्हणून आशाताई भुसके ही सुद्धा आमदार व्हायला पाहिजे होती. म्हणजे असं माझं सुद्धा प्रामाणिक मत होतं. पण आता त्यांच्या पक्षात अगोदर झाल्यामुळं त्या अपक्ष राहिल्या, त्याच्यामुळं मी काय बोलत नाही. पण एक दोघांच्या आपण ताकदींचा, कारण की तुम्हाला दोन्ही माणसं जवळची आहेत, दोन्ही माणसं प्यारी आहेत. एक ज्येष्ठ म्हणून तुम्ही त्या दोघांनाही मोठं होताना पाहिलंय तालुक्यामध्ये. शरद दादा सरस आहेत की आशाताई सरस आहेत, आणि असेल तर का? शरद दादांची कामं चांगली, 5 वर्षाच्या काळात त्यांनी भरपूर कामं केली म्हणून दादा चांगले.